बर आज मी आलोय कशासाठी? हा गुंडगिरीवरती नांगर फिरवायला आलोय. जे काय तण मध्ये मध्ये येत तुम्ही सगळे शेतकरी असणार आहे, मग नवीन पीक येण्याच्या आधी जमीन नांगरावी लागते, तसं मी नांगरणी करायला आलोलो आहे. कारण नवीन बीज आहे. आता गेल्या वेळेला मला वाटतं नागेशजी तुम्ही पण बोललात, शिवाजीराव तुम्ही पण बोललात की मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून दिला. हे खरंच आहे. मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय आपल्यासमोर उभा आहे तो गद्दारच उभा आहे. आपलं पक्ष चोरले, नाव चोरले, निशाणी चोरले आणि जणू काही मीच खरा शिवसेना म्हणून उभा आहे. पण आता काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. चूक माझीच होती. मी नको त्यांना उमेदवारी दिली, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून माफी मागतोय की चूक माझी आहे, तुमची चूक नाही आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून निवडून दिलं आणि नालायक माणसाने गद्दारी केली. पण त्याला असं वाटलं असेल की किती नाटकं केली, पैसा ओतला, तर हे सगळे माता बांधव हे सुद्धा त्याच्याप्रमाणे विकले जातील. नाही, गद्दार विकला जातो, निष्ठावान कधी विकला जाऊ शकत नाही. त्याला निष्ठा कोणी विकत घेऊ शकत नाही. हिंगोली आणि आपलं नातं तसंच आहे. गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं होतं, आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाडायचंय. आणि पाडायचं ते एवढं रसातळाला न्यायचंय की यापुढे कधीही कोणीही शिवसेनेशी गद्दारी करण्याचं स्वप्न सुद्धा पाहता का मने, स्वप्नात सुद्धा येता का मने. कारण हा घट्ट आहे. शिवसेना प्रमुखांनी विचाराने बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी सगळा मावळा आहे. या गद्दारीची नाटकं काय सांगायची, मी तर एक दोन थोडीशी बघितलेली, तुम्ही तर रोज बघताय. म्हणजे ज्या वेळेला मी वर्षा सोडला आणि निघालो, काय कोणास ठाऊक, मी फेसबुक लाईव्ह करत होतो आणि अचानक माझ्या मनात आलं आत्ताच्या आत्ता वर्षा सोडायचा. कोणालाच माहिती नव्हतं, मी ठरवलेलं नव्हतं. समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं. मी जाहीर करून टाकलं मी वर्षा सोडतोय. तेव्हा हा गद्दार तिकडे होता. मी निघाल्यानंतर काय नाटक केलं खिडकीतनं, गाडीच्या खिडकीतनं. बरं, पंचायत माझी अशी की नेमकं वर्षा सोडताना मला कोरोना झाला होता, त्याच्यामुळे मी मास्क काढू शकत नव्हतो. यांनी तोंड घालून नुसतं भोकाड पसरलेलं, साहेब मी जाणार नाही, तुम्ही वर्षा सोडू नका. आणि दुसऱ्या दिवशी बघतोय गेला तिकडे ग्लास घेऊन नाचायला. म्हणजे नाटक किती करायचं? बरं, ह्याच्या ज्या काही गोष्टी म्हणजे काही आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. मला त्यानंतर कळल्या की ह्याची पापं काय काय आहेत. बऱ्याच वेळेला माझ्याचकडे यायचा, साहेब वाचवा. मला पण वाटायचं शिवसैनिक आहे, मग मी पण त्याला वाचवायचो. पण एवढा हा नाटकी आणि नालायक निघेल असं मला कधी वाटलं नव्हतं, कधीच वाटलं नव्हतं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.